आता बातम्या पाहूयात विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुणे जिल्हा बँकेसंदर्भातली महत्वाची बातमी समोर आली आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती मवियाचा पुन्हा एकदा झेंडा पाहायला मिळतोय। अजित पवारांच्या नेतृत्वाखाली 21 पैकी 20 जागांवरती विजय झालाय, तर कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 7 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती। या 7 जागांचे निकाल आता लागले आहेत। जिल्हा बँकेवरती यापूर्वीच 21 पैकी 14 जागी संचालक बिनविरोध निवडून आले आहे। उर्वरित 7 जागांसाठी रविवारी मतदान झाले। आज सकाळी अल्पबचत भवन येथे मतमोजणी झाली। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व मिळवलं आहे।